म्हणून शपथ घेतलेली आहे. काय प्रतिक्रिया आहेत आपल्या, कोणते प्रश्न मांडणार आहात, काय खरं म्हणजे आजचा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस आहे माझ्यासाठी तरी, कारण विधान परिषदेची सदस्य म्हणून या ठिकाणी आज मी शपथ घेतलेली आहे. आतापर्यंत लोकसभेमध्येच मी शपथ घेतले आणि विशेष करून या ठिकाणी माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची मी जाहीररित्या या ठिकाणी आभार व्यक्त करते की त्यांनी या ठिकाणी या परिषदेवरते मला घेतलेलं आहे. राज्यामधले जे काही विषय आहेत ते तर हे सरकार फार धडाडीनी मार्गी लावते आहे हे आपण सगळेजण बघत आहोत, परंतु जे काही मला महिलांचे विषय असतील, युवकांचे विषय असतील, जे या सभागृहामध्ये पुढच्या काळामध्ये मला मांडता येतील, सोडवता येतील, ते निश्चित मी सोडवेल. आणि एक शिवसैनिक म्हणून सामान्य माणसाची लढाई या सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल असं आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर वचन सर्व जनतेला मी या ठिकाणी देऊ इच्छिते. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आज रोजी महाराष्ट्रामध्ये ज्या योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत, युवकांसाठी राबवल्या जात आहेत, शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत, मी या भागामधून येते विदर्भामधून की त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न हे सदोदित ऐरणीवर राहिलेले आहेत, त्याही शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल तो न्याय या सभागृहामधून देण्याचं काम निश्चितपणे या सभागृहाची सदस्य म्हणून, विधान परिषदेची सदस्य म्हणून मी निश्चित करेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी परत एकदा मी माझ्या मुख्य नेत्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. नाथांचे नाथ, आपण एकनाथांना भसतोच की नाही, नाथांना भसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी, आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे. अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे म्हणून जय एकनाथ. नाही बघा, या विषयावरती सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळेजण काम करत आहेत आणि जरांगे पाटलांनी आतापर्यंत जे काही विषय मांडलेत ते सोडवण्यासाठी सुद्धा सरकारने पुढाकार घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये काल परवासुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेब बोललेले आहेत की जी मंडळी आरक्षणासाठीचं आंदोलन करते आहेत त्यांनी सगळ्यांनी यावं, त्यांना खुल्या पद्धतीने चर्चेसाठी आम्ही आमंत्रित करतो आहोत म्हणून त्यांनी चर्चा करावी. अर्थात महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सगळे एकत्र आल्याशिवाय कुठलाही प्रश्न सुटत नसतो, मग तो शेतकऱ्यांचा असू दे, सामाजिक असू दे, आर्थिक असू दे, तो प्रश्न सोडवण्यासाठी इश्यू आपण न करता आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रच बसलो तर मला असं वाटतं की चांगला मार्ग निघू शकतो. आणि चांगला मार्ग या ठिकाणी सत्ताधारी असतील किंवा विविध पक्षांचे नेते असतील काढतील तर या जनतेला सुद्धा ते सुकर होणार आहे, म्हणून एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजेत हे पहिलं मंत्र या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. त्या पद्धतीने या नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी यावं, बसावं, खुली चर्चा करावी. अर्थात विधानसभेची तयारीच्या दृष्टिकोनातून ह्या नियुक्त्या झालेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे. अर्थात काही लोक आमची काम सक्रिय करतात आहेत आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून तर ह्या नियुक्त्या आहेत. आज मैंने विधान परिषद के सभागृह में शपथ ली है और महाराष्ट्र के जो भी विषय है वो विषय यहाँ पर चाहे वो महिला के हो, चाहे वो किसानों के हो, चाहे वो युवकों के हो, वो सारे इशू को लेके यहाँ सभागृह में आवाज मेरा बुलंद रहेगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.